आपण सध्या निघालोय कोथरूड वरून संगमनेर कडे. आपल्याला मध्ये एका ठिकाणी जायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळचा टाइम झालाय 9:23. आकाश एकदम निरभ्र दिसत आहे आज, आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा या व्हिडिओला, एक बिग लाईक. आज आपण चाललो आहोत कोथरूडवरनं संगमनेरला. बेसिकली एक काम होतं छोटंसं, ते पूर्ण करायला चाललो आहोत आपण तिकडे. हॅक 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 हॅक. अशा सुंदर वातावरणात ट्रॅव्हलिंग करायची मजा काही वेगळीच असते. बाईक रायडिंग करताना असं जर वातावरण असेल तर वा. लहानपणी आपण जेव्हा असं डोंगर बघायचो आपल्यासमोर, तो आपल्यापासून दूर दूर जातोय असा भास व्हायचा. तसंच वाटतंय आता सुद्धा. टाईम झालेला आहे 9:51 आणि सध्या आपण आहोत सावरचोळ, म्हणजे या साईडला इकडे गेल्यावरती संगमनेरला जाता येतं. आणि तुम्ही सरळ जाता तेव्हा तुम्हाला पहिले तर वाशेरी लागतं, वाशेरीनंतर लेफ्ट मारल्यावर तुम्हाला अकोले लागतं, अकोले शहर. तर आता आपण सध्या जाणार आहोत संगमनेरच्या दिशेने, तर आपण तिकडे जाऊया आधी. अचानक मला एक प्लॅन सुचला आणि एका ठिकाणी जायचा आपण प्लॅन केलाय, तो म्हणजे एक ऍक्च्युली किल्ला आहे आणि आशिया खंडातलं सर्वात मोठं वडाचं झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तरी आपण सध्या आहोत सावरचोळ घाटामध्ये. तर घाटाचं असं वैशिष्ट्य आहे की घाटाच्या वरती आहे अकोले तालुका आणि घाटाच्या खाली आहे संगमनेर तालुका. तर आपण अकोलेवरून संगमनेरला चाललो आहोत, सो जाऊया आपण तिकडे. घाटातून गाडी चालवताना कधी पण काळजीपूर्वक गाडी चालवायची असते, कारण की माझ्या मित्राचा एकदा या समोरच्या पॉईंटवर जो टर्न दिसतो आपल्याला, त्या पॉईंटवर एकदा ऍक्सिडेंट झाला होता. आता आपण आहोत निमगाव पाग्यामध्ये आणि डावीकडे वळल्यावर संगमनेर लागतं, तर राईटला गेल्यावर आपण पेमगिरीला जातो. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत निमगाव पाग्यामध्ये. पेमगिरी शहागड कडे जाण्याचा मार्ग. पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शहागड इ.स. 200 यादव राजांनी बांधला होता. या किल्ल्यावर प्रेमादेवीचे मंदिर असून पाण्याचे टाके पण आहेत. दिल्लीचा मुघल सम्राट शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सत्तांनी निजामशाही बुडवली. शहाजीराजे भोसले म्हणजे शिवरायांचे वडील यांनी मूर्तीचा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडून संगमनेर जवळील या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले. आणि शहाजीराजांनी पेमगिरी किल्ल्यावरून म्हणजे ह्या समोरच्या शहागडावरूनच 3 राज्यकारभार हाकारला. महावटवृक्षाकडे जाण्याचा मार्ग, सो चला आपण निघूया तिकडे. फायनली तो वटवृक्ष आपल्या दृष्टिक्षेपात आलेला आहे. बापरे, विचार करा, ते पूर्ण जे आहे ते एकच झाड आहे. सुमारे 4 जास्त एरियामध्ये हा महाकाय वटवृक्ष पसरलेला आहे आणि सुमारे 90 पारंब्या त्याला आहेत.
तर मित्रांनो, आपण सध्या आहोत आहोत आशिया खंडातला जो सर्वात मोठा वटवृक्ष आहे तिथे आलेलो आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो, हे बघा. म्हणजे तुम्ही कदाचित त्या डोंगरावरून जर बघितलं तरी तुम्हाला एकदम मोठा स्पॉट दिसेल. आणि हा वटवृक्ष आशिया खंडातला सर्वात मोठा वटवृक्ष आहे की ह्या ठिकाणी काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत वटवृक्षाबाबतीत. सो त्याच्याबद्दल माहिती पण मी तुम्हाला दिली. आणि मी तुम्हाला मागशी दाखवलं होता जो शहागड जो किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी काही वर्ष राज्यकारभार हाकला होता, तर त्या गडाच्या पायथ्याशीच हे मोठं वटवृक्ष आहे. तर मित्रांनो, सध्या आहोत आपण सर्वात मोठं जे वटवृक्ष आहे तिथे, तर ते जे खोड दिसतं तुम्हाला ते सर्वात मोठं म्हणजे जो मेन झाड आहे ते मेन झाड आहे. आणि जे बाकीचे जे आसपासचा जो प्रदेश आहे ते पूर्ण ह्या झाडाच्या पारंब्या आहेत. म्हणजे जशा या पारंब्या उगवतात आणि मग खाली जमिनीत धसतात तर त्यानंतर वटवृक्ष तयार होतो, तसेच झाड मोठं बनलेलं आहे. या वडाच्या झाडाखाली भिल्ल रामोशांची जाखाई व जाकमत बाबा ही लोकदैवते आहेत. या लोकदैवत्यांची दंतकथा फार सुंदर आहे आणि या महाकाय वटवृक्ष बाबतीत पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कधी भंडारदरा, कळसुबाई, संगमनेर, अकोले या परिसरामध्ये भटकंती करत असाल तेव्हा पिंपगिरी गावातील या वटवृक्षाला नक्की भेट द्या.